उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी पेण तर नारायण राणे यांच्या समर्थनासाठी राजापूर इथे प्रचारसभा घेत विरोधकांवर निशाणा साधला. राज्यातल्या महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इंजिन असून हे इंजिन देशातलं नव्हे तर जगातलं सर्वात शक्तिशाली इंजिन असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेण इथल्या सभेत बोलताना सांगितलं. देशाला विकासाकडे ओढणाऱ्या या इंजिनाच्या गाडीत समाजाच्या सर्व घटकांसाठी जागा आहे असं ते म्हणाले. याउलट राहुल गांधी यांच्या नेतृत्वातले 26 पक्षांचे प्रमुख स्वतःला इंजिन समजत असल्यामुळे त्यांच्याकडे समाज घटकांसाठी जागाच नाही अशी टीका त्यांनी केली. म्हणूनच मतदारांनी कोणाच्या हाती देश सुरक्षित राहील आणि नव्या पिढीचं भविष्य कोण घडवेल याचा विचार करून मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी घोषणा दिली इस बार 400 पार, या 400 पारमध्ये कोकणाच्या जागेचा देखील समावेश असावा असं आवाहन नारायण राणे यांनी राजापूर इथल्या प्रचारसभेत केलं. देशाच्या प्रगतीला गती देण्याचं काम पंतप्रधानांनी केलं असून ही गती कायम ठेवण्यासाठी देशाचा सर्वांगीण विकास करून विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून देणं गरजेचं आहे असंही राणे म्हणाले. निवडून आल्यानंतर कोकणात रोजगाराच्या संधी निर्माण करणं आणि कोकणाचं उत्पन्न वाढवण्यावर आपण प्राधान्य देऊ असं आश्वासन देखील राणे यांनी दिलं.